चांगले लिहिले आणि मुख्य म्हणजे अक्षर बिक्षर सुंदर आहे. आबा शिवाजी महाराज सुद्धा आपल्या शत्रूच्या गुणांची कदर करायचे, त्यांचा आपला आदर्श आहे डोळ्यासमोर आपल्या. आपण कोण? आपण कोण नाही. त्याचं करायचं काय? आपण काय करायचं? आपण तुमच्या प्लॅनच्या उद्घाटनाच्या संदर्भात जे जे करायचे ते तातडीने करायला सुरुवात करायची, त्याची तारीख ठरवायची. त्याच्यानंतर काय करायचं हे आपला हा शत्रूच ठरवेल. काय करायचं ते बघा. पण आबा आपल्या प्लांटला काही धोका? अजिबात नाही. काय काळजी करू नका. तुम्ही एक काम करा, ते काळजी करण्याचं आमच्यावर सोपं का पैसा. आमच्या या खेळीमुळे शत्रू ताबडतोब आता मैदानावर ये, उघड्यावर ये. तेव्हा लँडच्या ओपनिंगची तारीख लवकरात लवकर कुठली हुडकायची त्याचं काम करा. मी कामाला लागा. पण तरीही आबा कामाला लागा. कामाला लागा निघा. आमच्यावर विश्वास आहे ना. हो आबा झालं. येतो. आशीर्वाद. बेस्ट ऑफ लक. थँक्यू आबा. साहेब मला वाटतं त्या सुदर्शन शेट्टीला आता प्रत्यक्ष भेटून त्याचं तोंड बंद करायची वेळ आली. सोनावणे शेट्टी सारखी माणसं ही प्यादी असतात. प्यादी या प्यादांना हलवणारा जो असतो ना त्या वजिराला आपल्याला उडकायचं. पण तो कोण हे आपल्याला अजूनही कळलेलं नाही आहे साहेब. कळेल लवकरच कळेल. आपल्या या चालीमुळे या वजिराला हालचाल करावीच लागेल. साधारण प्लॅन सुरू करणं किंवा या सुदर्शन शेट्टीचा बंदोबस्त करणं हे काही फार मोठं काम नाही आहे. किरकोळ आहे. हा आपला छुपा शत्रू जो आहे जो आपले सोर्सेस वापरून आपल्या सगळ्या या प्लॅन्सचं प्लॅनिंग हे असलं चिठ्ठ्या चपाट्या पत्र हे जे काय करतोय हा जो आपला शत्रू आहे त्याला हुडकून काढणं हे महत्वाचं काम आहे आता का नाही? हो साहेब. आपले सोर्स वापरून आपला हा प्लॅन बंद करण्यापाठीमागे ज्यांचा हात आहे आपला हा जो प्लॉट आहे तो आपल्याला न मिळाल्यामुळे कोणाला आनंद होणार आहे याची एक लिस्ट तयार करा. आमच्याशी शत्रुत्व घेण्याकरता कोणकोण तयार आहेत याची आपली एकदा लिस्ट आपल्या समोर आली की ते बरं असतं ना, आपल्याला कळायला बरं ना. हां लागा उद्योगाला. हो साहेब. शत्रूंची तयारी कुठपर्यंत आली आहे हे कळण्याकरता शत्रूंची यादी पाहिजेच. हो मी कामाला. हां अगे चेक दरक साहेबांनी पाठवलाय, फंडात जमा करा. दरक साहेब? हो बापू. रागावणार असाल तर एक विचारू का? बोल बोल. अरे आपल्या आश्रमात मनमोकळेपणानं बोलायची सगळ्यांना मुभा आहे, बोल ना. दरक साहेबांच्या गैरव्यवहाराविषयी तुम्ही एवढी टीका करता आणि आज त्यांची देणगी स्वीकारताय. बरोबर आहे. मी त्यांच्या गैरव्यवहाराबद्दल टीका करतो, उलट ही संपत्ती चांगल्या कामासाठी वापरून पापाचं परिमार्जन करायची आपण त्यांना संधी देतो. बापू काय रे? बापू आनंदाची बातमी. काय झालं? नागेश आताच जेलमधनं सुटला.
तू इथेच यायला निघालाय. वा 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 भार्गव, खूप आनंदाची बातमी आणली. अरे मन प्रसन्न झालं. हा नागेश कोण? अरे हा नागेश म्हणजे आमचा जीव आहे, जीव नागेश. आणि हा भार्गव, हे दोघे म्हणजे आमचे दोन हात आहेत. नागेश बद्दल तुम्हाला माहीत नसणं स्वाभाविकच आहे, कारण तो चंद्रपूरला आदिवासींसाठी कार्य करत होता. बापूंच्या सांगण्यावरनं त्यानं आदिवासींच्या हक्कासाठी मोठी चळवळ उभारली. काही महिन्यापूर्वी आदिवासींना पोलिसांनी अन्यायाने तुरुंगात डांबलं, तेव्हा नागेशच्या नेतृत्वाखालीच पोलीस स्टेशनला घेराव घालण्यात आला. पोलिसांनी लाठीमार केला, काही कार्यकर्त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यात नागेशला अटक झाली. बापूंनी सरकार दरबारी वजन खर्ची घातलं, तेव्हा कुठे आता नागेशची सुटका झाली. अरे हा नागेश म्हणजे मोठा पीळ असलेला माणूस आहे. त्याच्यावर कुठलीही कामगिरी सोपवा ती पार पडलीच म्हणून संपला. त्याच्या सुटकेमुळं आता आपली ताकद वाढली आहे. काय भार्गव, बरोबर आहे ना? खरं बापू, ही आनंदाची बातमी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगा. होय बापू, त्याच्या स्वागताची तयारी करूया. हो, त्याला केव्हा एकदा पाहिन असं झालंय मला. खरंय बापू. या सगळ्या प्रकारात मला एक उपाय दिसतोय विजया, आणि तो म्हणजे दिग्विजयनी सोनवण्यांची माफी मागायची. मला माहिती आहे दिग्विजय ते कधीच करणार नाही, म्हणूनच तू त्याच्या वतीने सोनवण्यांच्याशी बोलावंस असं मला वाटतं. हे बघ, सोनवणे आपल्या घरातलेच एक आहेत. त्यांनी आपल्या घरासाठी खूप काही केलंय आणि वयानेही ते ज्येष्ठ आहेत, त्यामुळे त्यांची माफी मागण्यात तुला कमीपणा वाटण्याचं काहीच कारण नाही. आणि कसं आहे विजया, घराचं घरपण जपणं हे बायकांच्या हातात असतं, त्यासाठी कधी नमतं घ्यावं लागलं तरी काही बिघडत नाही. तू स्वतःच्या नवऱ्यासाठी आणि आपल्या घरासाठी एवढं करावंस असं मला वाटतं. काका तुम्ही सुखी रहा. हो. काका तुम्ही, वा, तू तुझ्या काकाला ओळखत नाही का? असं का म्हणताय? नाही तर काय, तुम्ही सुद्धा मला विसरला, पण तो आबा विसरला, त्याची मुलं विसरली. असं काही नाहीये काका, तुमचा गैरसमज होतो. गैरसमज माझा? अरे वा, मी तुझं लग्न ठरलंय हे कळ, हे हा सुद्धा गैरसमज आहे? नाही, पण इतक्यात फक्त ठरलंय काका. अरे पण ही बातमी मला बाहेर न कळते. तुला असं नाही वाटलं की आपल्या लाडक्या काकाला ही आनंदाची बातमी सांगावी म्हणून? पण तुला सांगतो, मला जेव्हा ही बातमी कळली ना तेव्हा मी नाचायचा बाकी होतो. खरंच मला सांग, ही मुलगी कोण आहे? अरे का तिचं नाव विसरलास काकासारखं? काय नाव काय मुलीचं? अंजली. अंजली नाव कुठेतरी ऐकल्यासारखं. सोन्या बापूची मानस करण्यात नाही? हो. वा, तुम्ही तर अगदी शत्रू पक्षाच्या गडावरच झेंडा रोवायचं ठरवलंय. क्या बात आहे, सोन्या बापू म्हणजे शत्रू पक्षच ना. पण मला आश्चर्य वाटत की आबा या लग्नाला कसं काय तयार झाला. कदाचित त्याचाही नाईलाज झाला असेल, किंवा राजकारणाचं एखादं नवीन पान वाढून समोर आला असेल, है ना? किंवा राजकारणाचं एखादं नवीन पान समोर उलगडणार असेल. म्हणजे? अरे आपला एक अंदाज रे. कसं होतं, सगळेच काय अंदाज खरे ठरतात असं नाही. आता हवामान खात्याचं बघ ना, कित्येकदा म्हणतात धो धो पाऊस पडणार, पण टक्क ऊन पडतं असं आहे ते.
काही काही अंदाज खरे ठरतात ते सोड. पण तुला माझ्याकडून अगदी मनपूर्वक लग्नाच्या शुभेच्छा. बघा, आठवलं वाटलं बोला काकाला, नाहीतर राहिलं. असं का म्हणताय काका? हत्या गेली रे. काय तू एकदम सिरियसली घेतो? पण बघे, जे काय करशील ना ते अगदी विचार करून कर, म्हणजे नंतर पश्चाताप व्हायला नको. काय? ऑल द बेस्ट. अरे हां, सुखीरा. नाही, मी आबासाहेबांशी बोललो या संदर्भात. नाही, ते स्वतः लक्ष घालणार आहेत या प्रकरणात. तुम्ही असं करा, पुढच्या आठवड्यात फोन करा तुम्ही. हां, नमस्कार वैरी साहेब. नमस्कार मॅडम. मॅडम, काही काम होतं का? काम असं काही नव्हतं, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हो, बोला ना. तुमच्याशी हे जे वागलेत मॅडम, ते मी कधीच विसरून गेलोय, तुम्ही विसरून जा. जे काही झालं ते सहजासहजी विसरण्यासारखं नव्हतं. तुम्ही आमच्या घरातलेच एक आहात. घरातल्यांसाठी किती प्रेमानं झटता हे माहित आहे मला. खरंच सांगते, जे झालंय ते मनातनं काढून टाका. ह्यांच्या वतीनं मी माफी मागते तुमची. मॅडम, असं काय बोलताय? असं बोलून तुम्ही मला लाजवताय. अहो, असं काय म्हणता तुम्ही? चुकीबद्दल क्षमा मागण्यात कसला आलाय कमीपणा? हे जे काही तुम्हाला बोललेत ना, ते नशेच्या भरात बोलले. प्लीज, तुम्ही रागावू नका त्यांच्यावर. दिग्विजय रावांवर मी कसा रागावेन मॅडम? दिग्विजय साहेबांना लहानाच मोठं होताना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. त्यांना मी माझ्या अंगा खांद्यावर खेळवलेलं आहे. हा क्षणभर मलाही जरा वाईट वाटलं, त्रास झाला त्या गोष्टीचा. पण भैया साहेबांच्या वतीनं तुम्ही स्वतः येऊन माझी माफी मागताय म्हटल्यानंतर संपलं सगळं, नाही का? कसं आहे, चुकीबद्दल पश्चाताप होणं महत्वाचं. मी बरोबर बोलतोय ना वहिनी साहेब? तुम्ही यांना क्षमा केली आहे ना? पुन्हा तेच. मॅडम, घरातला एक म्हणताय मला आणि औपचारिकता कसली दाखवताय? बघा, मी विसरलो, तुम्ही हे विसरून जा. पण आबासाहेबांना? आबासाहेबांना यातलं अवाक्षरही कळणार नाही. हे आपल्यातलं होतं, आपल्यातच संपलं. अपघात समजूया आपण त्याला. अहो, भैया साहेब या घरातले थोरले चिरंजीव आहे, आपण थोरल्या सुनबाई आहात. आपल्याला शर्मेनं मान खाली घालावी लागेल असं कुठलंच कृत्य माझ्या हातून घडणार नाहीये सुनबाई. अहो, या घरासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही. मॅडम, तुम्ही विसरून जा आणि निर्धास्त होऊन जा. हॅलो. हॅलो विजया, बोल. गाय आहे, मी बरी आहे.
आबासाहेब आई साहेब कसे आहेत? ते सुद्धा चांगले. आणि आमचे जावई बापू? नेहमीप्रमाणे मजेत. तू बोल ना. आता मी काय बोलू? मी नुसतं पाहण्याचंच काम करते सध्या. म्हणजे? हेच, तुझं आणि तुझ्या बाबांचं आबासाहेबांच्या घरात विष कालवणं चालू आहे ना, तेच. पण अग, नाही नाही खरंच मला हे पटलेलं नाही बर का. हे बघ, माझी लढाई माझ्या नवऱ्याच्या बाजून आहे, कुणाच्याही विरोधात नाहीये. जर कुणी विरोधातच नाही म्हणते तर मग लढाई कुणाशी ग? हे व पोरी, ज्या घरात तुझा जन्म झाला ना, ते घर तुझं नाही. ज्या घरात तुझी पाठवणी केली तेच घर तुझं आहे. अगं पण आई, आबांचं घर हे तुझं घर आहे आणि त्यालाच तू भगदाड पाडलंस तर बाहेरच्या ऊन वाऱ्याबरोबर आपला बचाव करून कुठं पळणारेस ग? विजया, लग्नानंतर सासरे हेच पोरीचे बाप असतात आणि आता तू त्यांचंच ऐकायचं. म्हणजे? मी बाबांचं ऐकायचं नाही असं म्हणायचं का तुला? तू पळवाट शोधतेस पोरी, तुला बरोबर कळलेलं आहे मला काय म्हणायचंय ते. आणि पटलेलं सुद्धा आहे त्याचाच तुला त्रास होतोय, कारण तुला पटलेलं आहे. हे बघ, तू इकडे ये मग आपण बोलू, कारण ह्या गोष्टी फोनवर बोलण्यात काही बरोबर नाही. चालेल, वेळ मिळेल तसा येऊन जाईन मी. वेळ मिळाल्यावर ये, पण लवकर ये, कारण वेळ गेल्यावर तू आलीस तर काही उपयोग नाही. हॅलो, अंजली आहे? हो, बोलतीये. काय गे छपाकडे? तुला सांगितलं होतं ना पृथ्वीला प्लांट बंद करायला सांगायचं म्हणून. ए, कोण आहेस तू? सुनले, त्याच्याशी तुझा काही संबंध नाही, तू फक्त सांगितलेलं ऐकायचं. काय आणि नाही ऐकलं तर? बाळा, तुला चांगली मोठी शिक्षा होईल. हो? होय, शिक्षा म्हणून पृथ्वीचे हात पाय कापण्यात येतील. तुझा आणि तुझ्या बहिणीचा गोंडस चेहरा ऍसिड टाकून विद्रूप केला जाईल. अरे भेकड माणसा, आता फोनवर काय धमकी देतोय? हिम्मत असेल तर समोर ये ना. सांगितलेलं कळत नाही का? मी तुझं ऐकणार नाही आहे.